हजार भाग पूर्ण झालेत, तुम्ही बघतात एपिसोड्स आणि तुमचं एवढं प्रेम मिळतं जे आम्हाला दिसत असतं, कळत असतं, त्यामुळेच आम्ही ही सिरियल पुढे नेऊ शकतो, पुढचे भाग शूट करू शकतो. आणि असंच तुम्ही बघत राहा, खूप गोष्टी घडणार आहेत पुढे सुद्धा. मला आता मला मजा येते कारण की आता मला काहीच करायची गरज नाही, मला फक्त दिसतंय की माझं अर्धकाम कार्तिक करतोय आणि त्याच्यासाठी चांगलं कारण त्याचं अर्धकाम मी करते, त्यामुळे छान टीम झाली आता जुळून आली. हाय नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत श्वेता आहे. हजार भाग मालिकेचे पूर्ण झाले, किती आनंद होतो. खूप आनंद, म्हणजे आश्चर्य वाटतंय की विश्वास बसत नाही की खरंच हजार भाग पूर्ण झालेत आणि खरंच आपण इतके एपिसोड्स केले, खरंच आपण इथपर्यंत पोहोचलोय. खरं तर विश्वास बसत नाही आहे, पण अगेन छान तर वाटतंच आहे, कोणाला नाही वाटणार. आणि त्याचबरोबर खूप अभिमान वाटतोय, खूप इमोशनल व्हायला होतंय, खूप भारावून गेल्यासारखं वाटतंय कारण की माझी पहिलीच सिरियल आहे आणि पहिल्या सिरियलचे हजार भाग पूर्ण झाले, त्याच्यामुळे ग्रेट. पहिल्या सिरियलला ग्रे शेड भेटते आणि तर आता कमेंट्स वगैरे किती येत असतात की प्रोमो पडला की किती कमेंट बघ भेटतात. सो कॉमेंट्सवर येत असतात लोकांचे भरपूर, शिवाई येत असतात की कशाला त्रास देतेस दीपाला, कशाला त्रास देते. पण तरी मला असं वाटतं की मी दीपाला त्रास देते म्हणून तर ती एवढी छान दिसते, म्हणून तिचं चांगलेपणा बाहेर येतं. पण मला असं वाटतं त्यातच एक मजा आहे कारण हीच कौतुकाची थाप आहे. आणि मला असं वाटतं की अशाच शिवाय जोपर्यंत मिळत राहते तोपर्यंत तुमच्या कामाचं कौतुक होते असं मी समजेन. आणि येस ग्रीट मालिकेत आता कार्तिक तुझ्या टीम मध्ये आलाय, तर शेवटी जाताना हजाराव्या भागाला काय होईना पण तो तुझ्या टीम मध्ये आला याचा किती आनंद होतो किंवा काय सांगशील त्याबद्दल. मला नेहमीच आनंद झाला जेव्हा कोणीही माझ्या टीम मध्ये आलंय दीपाला त्रास देण्यासाठी. सो ही खूपच मोठी न्यूज आहे माझ्यासाठी कारण की कार्तिक आता स्वतः दीपाचा नवरा माझ्या बाजून आलाय, त्यामुळे माझ्यासाठी सोने पे सुहाग आहे. कारण ज्या गोष्टीची मी वाट बघत होते कधीपासून की कार्तिक कधी येईल, कारण की मला कुठे तरी माहिती होतं की त्याच्या मनात दीपाविषयी राग आहेच आणि तो कुठेतरी आता सिद्ध झालाय ते कळलंय मला आता तेच आहे. म्हणून मला आता मला मजा येते कारण की आता मला काहीच करायची गरज नाही, मला फक्त दिसतंय की माझं अर्धकाम कार्तिक करतोय आणि त्याच्यासाठी चांगलं कारण त्याचं अर्धकाम मी करते, त्यामुळे छान टीम झाली आता जुळून आली. म्हणजे दीपा आणि तुझा ऑफस्क्रीन बॉन्ड तर सोशल मीडियावर खूप चांगला दिसतोय, म्हणजे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा ट्रेनमध्ये तुमचं काहीतरी होतं आणि तुम्ही पुढच्या स्टेशनवर जाता. आत्तामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला, दोघे एकमेकांच्या चपला चोरत होत्या, ते अशी काय धम्मल किस्से अजून होत असतात. खूप आम्ही त्रास देतो एकमेकांना आणि खूप मजा करतो आणि जसा वेळ मिळेल तसं फिरायला जाणं, शॉपिंगला जाणं हे तर होतंच, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय मजा येते की आम्ही सेटवर पण खूप मजा करत असतो, टाइमपास करत असतो, टाइमपास गप्पा मारत असतो, वेगवेगळे कॅरेक्टर्स पकडतो आणि गप्पा मारत बसतो, सोबत कॉफी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. गॉसिप असतात, गॉसिप हो, म्हणजे जनरली मला असं वाटतं की जेव्हा सगळे जेव्हा जमतात तेव्हा त्या गप्पा नसून कधी कधी गॉसिप होतं, पण आम्हाला मजा येते ते करायला आणि आम्ही ते करतो. सो येस अशा खूप मजा आम्ही करत असतो, त्याच्यातलं तुम्हाला फक्त 1-2% बघायला मिळतं. आम्ही जर 100% टाकू शकत नाही त्या गोष्टी, पण आम्ही अशा मजा चालू असतात. बाकीच्यांसोबत किती बॉन्ड जमून आलाय, किंवा आता नवीन कार्तिकी दीपिका आल्यात त्यांच्यासोबत बॉन्ड जमला आहे का. हो, कारण की त्या खूपच गोड मुली आहेत आणि आपण म्हणतो अजिबात आगाऊ नाही आहेत आणि उलट आम्ही त्यांना त्रास देत असतो, पण त्या इतक्या छान आहे, आमच्यासाठी काही ना काही खायला घेऊन येत असतात, डबा घेऊन येत असतात आणि दोघीही हुशार आहेत आणि खूप मॅच्युअर आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासोबतचा बॉन्ड अजूनच घट्ट होईल कारण आत्ताशी ते आल्यात. सो येस काय सांगशील, तुला आठवतो का की पहिला तुझा सीन शूट झालेला तो. पहिला माझा सीन शूट झालेला तो आठवतो मला, तो कॉम्बिनेशन सीन होता जिथे मी मॉडेलिंगची प्रॅक्टिस करत असते, मी मिस डोंबिवलीसाठी तयारी करत असते आणि तेवढ्यात दीपा तिकडे येते, तिचा धक्का लागतो आणि माझा तोल जातो आणि त्यात ती मला पेढा देते की तुझ्या चांगल्या दिवसाची म्हणजे दिवसासाठी हा पेढा घे, प्रसाद घे, आणि मी ते फेकून देते आणि हे सगळं करते आणि मी सतत तिला वाईट बोलते वगैरे, हे सगळं असा सीन होता आणि खूप मजा आली कारण कॉम्बिनेशन सीन होता. पूर्णिमा
तलवलकर म्हणजे राधाई ती होती सीनमध्ये मराठी आजी म्हणजे आजीचा रोल करायची. सो असा एक छान पहिला सीन होता जिथे खूप काही करायला होतं आणि मला खूप मजा आलेली. ते आम्ही ऐकतो की कार्तिकी तुला कधी कधी आजी बोलते असं काय? हो ती मला आजी बोलते कारण एकदा मी तिला असंच एक काहीतरी लाडाने मी तिला म्हटलं छकुली छकुली माझी छकुली, तर ती बोलली अरे हे तर मला आजी म्हणते माझी. म्हटलं बघ मला कसं माहिती असं म्हणून मी जेव्हा किंवा तिला छकुली म्हणते ती मला आजी म्हणते आजी. तुमचा खूपच छान बॉन्ड झालाय. पण एक असं विचारायचं की श्वेता हे कॅरेक्टर ग्रे शेडचं आहे पण त्यातली तुला कोणती बाजू आवडते? मला असं वाटतं कन्सिस्टन्सी. ती नेहमी तिला एक गोष्ट हवी होती की दीपा तिला आवडत नाही, तिला त्रास देणं तिने कधी सोडलं नाही. सो तिचा हा जो भाग म्हणजे आहे की तिला दीपाला काही करून त्रास द्यायचा, ती त्या बाबतीत खूप ठाम आहे की हे करायचं तर करायचंच, त्रास द्यायचा तर द्यायचा, कितीही रिस्क येऊ दे मी हे करणार म्हणजे करणार. सो एकदा तिने काही ठरवलं तर तो राग आहे वगैरे ते सगळं ठीक आहे की कितीही गोष्ट वाईट असली पण तिने काहीतरी गोष्ट डोक्यात आली आणि ती ठरवते. सो मला असं वाटतं की त्या बाबतीत ती खूप कॉन्फिडंट आणि एक आपण म्हणतो की कन्सिस्टन्सी आहे तिच्या. खरंच आहे. आणि जाता जाता तू प्रेक्षकांना काय सांगशील की हजार भाग पूर्ण झालेत? सो हजार भाग पूर्ण झालेत. तुम्ही बघतात एपिसोड्स आणि तुमचं एवढं प्रेम मिळतं जे आम्हाला दिसत असतं कळत असतं, त्यामुळेच आम्ही ही सिरियल पुढे नेऊ शकतो, पुढचे भाग शूट करू शकतो. आणि असंच तुम्ही बघत राहा, खूप गोष्टी घडणार आहेत पुढे सुद्धा. म्हणजे आत्ता तर नवीन कॅरेक्टर्स आले आहेत, त्यांच्याही वेगवेगळ्या स्टोरीज असणार आहे. सो ही पुढे सिरियल खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे प्लीज बघा. आणि होपफुली आता हजार एपिसोड झाले असेच 2000 पण होऊ देत. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.